हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल एकेडमी ऑफ सेंशिया। और हम पढ़ रहे हैं टेट एग्ज़ाम का सेकंड यूनिट और सेकंड पार्ट। ओके, तो अभी हम देखेंगे सजीव और सजीव के पिल्लू। क्या देखेंगे? सजीव आणि सजीवांचे पिल्लू। तो यहाँ पे लिखा है मैंने, देखिए सजीव, और ये है हमारा सजीव के पिल्लू। ओके, यानी कि जो बच्चे होते हैं ना, तो उन बच्चों को किस जानवर के बच्चे को क्या कहा जाता है, किस एनिमल के बच्चे को क्या कहा जाता है? तो जो हिरन होती है, हिरिनाचे कायस्ते पाडस अस्ते, कायस्ते पाडस। ओके, गायचे पिल्लूला काय म्हणतात? वासरू म्हणतात। काय म्हणतात? वासरू म्हणतात। ओके, उसके बाद महाशीचे, कोणाचे? महाशीचे, महाशीचे पिल्लूला आपण रेडकू म्हणतात। काय म्हणतात? रेडकू। आणि पारडी पण म्हणू शकतात। काय म्हणू शकतात? पारडी पण म्हणू शकतात आपण। नंतर जे आपला आहे घोड्याचे पिल्लूला आपण म्हणू शकतात शिंगरू। ओके, नंतर वाघाचे पिल्लूला आपण म्हणू शकतात बछडे। काय म्हणतात? बछडे। नंतर आपलं जे आहे ऑप्शन, लिहून काढा, क्वेश्चन येतात यावर। फुलपाखराचे पिल्लूला आपण म्हणतात सुरवंट। काय म्हणतात? सुरवंट। नंतर जे आपलं आहे सिंहाचे, कोणाचे? सिंहांच्या पिल्लूला म्हणतात आपण छावा। काय म्हणतात? छावा। ओके, फुलपाखराचे पिल्लूला म्हणतात सुरवंट आणि सिंहांच्या पिल्लूला म्हणतात छावा। नंतर जे आहे आपला कुत्रिया आणि मांजरीचे, कुत्रिया किंवा मांजरीचे पिल्लूला आपण म्हणतात पिल्लूच। काय म्हणतात? पिल्लूच म्हणतात। ओके, शेळीचे, कोणाचे? शेळीचे जे पिल्लू असतात त्याला म्हणतात कोकरू। काय म्हणतात? कोकरू। ओके, नंतर जे आपलं आहे काय आहे, आपण म्हणू शकतात गायची जी पिल्लू असतात त्याला म्हणतात कालवड। काय म्हणतात? कालवड म्हणतात। तर इथे आपले सगळे काय आहे पॉईंट संपले। आणि नंतरची रिक्वेस्ट आहे जे आपली, ते हे लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। ओके, और क्वेश्चन्स इस पे कैसे आ सकते हैं ये भी बता देती हूँ मैं आपको, कि हरी नीचे पाडस आहे तर गायचे काय असेल, तर हरी नीचे पाडस ते आणि दिलेले असेल, गायचे आपल्याला विचारत असेल, तर गायचे काय असते? आता झाला आपला वासरू असते। काय असते? वासरू। आणि हे क्वेश्चन मराठीमध्ये पण येऊ शकतं, इंग्लिशमध्ये पण येऊ शकतं, आणि
कशामध्ये? उर्दूमध्ये पण येऊ शकता, फक्त काय असणार, ट्रान्सलेशन चेंज असणार. काय असणार? ट्रान्सलेशन चेंज असणार. नेक्स्ट वन क्वेश्चन दिखाती हूँ मैं आपको कि कुत्रियांचे, कुत्रिया किंवा मांजराचे पिल्लूला डॅश म्हणतात, तर सांगा आन्सर, आन्सर सांगा. ओके, आन्सर सांगायचा. आन्सर काय होणार? पिल्लू होणार. काय होणार? पिल्लूच होणार. नेक्स्ट क्वेश्चन असा येऊ शकते आपला कडे की गाईचे डॅश आणि देणार चार ऑप्शन, पिल्लू किंवा कोकरू आणि कालवड आणि कोण? बछडे. तर गाईचे काय असते? गाईची कालवड असते. गाईचे काय असते? गाईची कालवड असते. आणि गाईचे काय असते? वासरू असते. ठीक आहे, ये जो टॉपिक है ये यात अच्छे से रखिए, कन्फ्यूजन होता है इसमें. गाईचे एक है और दूसरा है गाईची है, गाईची. तो गाईचे अगर आता है तो जवाब हमारा जो आंसर है वो वासरू होता है, वासरू होता है. और गाईची आता है तो हमारा आंसर कालवड़ होता है. क्या होता है? कालवड़ होता है. ओके, चे और ची का फ़र्क याद रखिए. तो इस तरह से क्वेश्चन आते हैं एग्ज़ाम में. सो प्लीज़ लाइव बने रहिए हमारे चैनल एकेडमी ऑफ साइंसिया के साथ, एकेडमी ऑफ साइंसिया के साथ, और देखते रहिए हमारा चैनल. और प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब. और टेट एग्ज़ाम के लिए मैथ यहाँ से ज़रूर ज़रूर क्लियर होगा. सो प्लीज़ फॉलो इट. एंड जब तक के लिए बाय बाय.